नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12 शाखा कला, विषय राज्यशास्त्र। राज्यशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी, घटक चाचणी परीक्षा क्रमांक 1 2021-2022। वेळ 1 तास 30 मिनिटे, म्हणजेच एकूण 1.5 तास। गुण 25। सूचना, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे। 2, उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवितात। 3, नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावेत। प्रश्न पहिला अ, कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। गुण आहेत 3। 3 विधाने दिली आहेत, त्या विधानाला पर्याय दिलेले आहेत। आपल्याला योग्य पर्याय लिहून विधान पूर्ण करायचे आहे। एका विधानासाठी 1 गुण राहील। पहिले विधान, सोव्हियत युनियनच्या विघटनानंतर जगामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा उदय झाला। पर्याय, एकध्रुवीय, द्विध्रुवीय, बहुध्रुवीय, प्रादेशिक। दुसरे विधान, 1993 मध्ये जागतिक मानवी हक्क परिषद रिकामी जागा येथे पार पडली। पर्याय, 1 शिकागो, 2 व्हिएन्ना, 3 जोहान्सबर्ग, 4 स्वीडन। तिसरे विधान, परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण। आता या प्रश्नाचे उत्तर लिहिताना, म्हणजेच एकूण वस्तुनिष्ठ प्रश्नांचे उत्तर लिहिताना, आपल्याला प्रश्न क्रमांक टाकायचा आहे, उपप्रश्न सुद्धा टाकायचा आहे। शिवाय वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये जो प्रश्न आहे, म्हणजेच रिकाम्या जागा आहे, जोड्या लावा आहे, तो प्रश्न लिहायचा आहे। व्यवस्थित रिकाम्या जागेच्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे, त्या उत्तराला व्यवस्थित अंडरलाईन करायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न लिहायचे आहे। असं लिहिल्याने आपला पेपरही छान दिसतो आणि आपल्याला गुणही चांगल्या प्रकारे पडतात। आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। गुण आहेत 3। खाली 3 जोड्यांचे गट लिहून दिले आहे। प्रत्येक गटामध्ये चुकीची जोडी आहे, ती आपल्याला ओळखायची आहे आणि उत्तरामध्ये दुरुस्त करून लिहायची आहे। एका जोडीच्या गटासाठी 1 गुण आहे। तर पहिल्या जोड्यांचा गट, भांडवलशाही बाजारपेठीय व्यवस्था अमेरिका, कल्याणकारी बाजारपेठीय व्यवस्था पश्चिम युरोप, साम्यवादी बाजारपेठीय भारत। हा पहिला जोड्यांचा गट आहे। यामध्ये आपल्याला हा जोड्यांचा गट एक्झाम मध्ये लिहायचा आहे। खाली उत्तर लिहायचं आहे, उत्तरासमोर दुरुस्त जोडी असं नाव लिहून त्यासमोर बरोबर करायचं आहे आणि जी चुकीची जोडी आहे त्यामध्ये अ गटातील 1 जोडी असेल त्यासमोर ब गटातील दुरुस्त केलेली जोडी लिहायची आहे। दुसरा जोड्यांचा गट, सार्क सदस्य नेपाळ, शांघाय सहकार्य संघटना कझाकिस्तान, ब्रिक्स सदस्य इंग्लंड। तिसरा जोड्यांचा गट, शैक्षणिक देवाणघेवाण सॉफ्ट पॉवर, आंतरजाल हार्ड पॉवर, फूड चेन्स सॉफ्ट पॉवर। अशा प्रकारे 3 जोड्यांचे गट आहेत, आपण व्यवस्थित अभ्यासलेले आहे। याचे स्वाध्याय संबंधित सर्व व्हिडिओ टाकलेले आहे। पुन्हा एकदा अभ्यासा, व्यवस्थित घटक चाचणी सॉल्व करा, लिहा। प्रश्न पहिल्यामध्ये क, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा। गुण आहेत 3। पहिलं विधान आहे, जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराने प्रभाव पाडते तेव्हा त्याला समर्पक शब्दात काय म्हटलं जाते, अशी संकल्पना लिहायची आहे। म्हणजेच नेमकं राज्यशास्त्राच्या भाषेत त्याला काय म्हणायचं आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे। दुसरा आहे, अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी, त्याला समर्पक संकल्पना काय लिहिता येईल ती उत्तरामध्ये आपल्याला लिहायची आहे। तिसरं विधान, पात्र व्यक्तींना 26 युरोपियन देशात
मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी, याला समर्पक संकल्पना काय आहे उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे। प्रश्न पहिल्यामध्ये ड, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा। गुण आहेत 3। पहिला शब्दांचा गट आहे पेटंट, शिक्षण, कॉपीराइट, ट्रेडमार्क। या शब्दांच्या गटामधून जो गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आणि उत्तरामध्ये लिहायचा आहे। तर उत्तर लिहिताना आपण हे 4 शब्द लिहिले तरी चालेल आणि वेगळा शब्द किंवा उत्तर असं टाकून त्यासमोर उत्तर लिहायचं आहे। दुसरा शब्दांचा गट आहे युरोझोन मधील देश। आता युरोझोन मधील या ठिकाणी खाली 4 देश दिले आहे, त्यामधील एक देश हा युरोझोन मधील नसेल म्हणून तो देश आपल्याला ओळखायचा आहे आणि उत्तरामध्ये लिहायचा आहे। तर युरोझोन मधील देश दिले आहेत फ्रान्स, स्वीडन, जर्मनी, इटली। तिसरा गट आहे शब्दांचा मोबाईल, सॅटेलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन। या 4 शब्दातून आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे आणि दुरुस्त करून लिहायचा आहे। आता आपण सूचनेमध्ये सांगितलं होतं बघा, नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावेत। आता हे जे उपप्रश्न आहेत पहिल्या प्रश्नामध्ये अ ब क ड हे प्रश्न नवीन पानावर नाही सुरू केले तरी चालेल, परंतु प्रश्न पहिला संपल्यानंतर आपलं अर्ध पेज उरलं आणि प्रश्न दुसरा आपल्याला लिहायचा आहे तेव्हा आपण नवीन पानावर सुरुवात करायची आहे। प्रश्न दुसरा, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। गुण आहेत 4। संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी संकल्पना दिली आहे शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक। हे मध्ये एका चौकोनामध्ये लिहून दिलं आहे आणि त्या समोर 4 चौकोन रिकामी दिली आहे। त्या 4 चौकोनामध्ये आपल्याला शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक लिहायचे आहेत। संकल्पना चित्र पूर्ण करा, यासाठी परीक्षेमध्ये 4 गुण असतात। प्रश्न तिसरा, खालील विधान चूक की बरोबर ते सकारण लिहा। 3 विधान दिले आहेत, कोणतेही 2 लिहायचे आहेत। गुण आहेत 4। आता यासाठी गुण विभागणी कशी आहे बघा, आपल्याला ते विधान चूक आहे का बरोबर आहे हे लिहिण्यासाठी 1 गुण आहे आणि ते चूक असेल तर ते का चूक आहे याची आपल्याला 3 किंवा 4 कारणे लिहायची आहेत, त्यासाठी 3 गुण आहेत। पहिलं विधान आहे 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात। दुसरं विधान, जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली। तिसरं विधान, शीतयुद्धोत्तर काळात अनेक व्यापारी गट निर्माण झाले। अशा प्रकारे हा प्रश्न तिसरा आहे, 3 विधाने दिली आहेत। आता आपण ही परीक्षा घरी सॉल्व करत आहोत किंवा सोडवत आहोत पेपर, त्यामुळे आपण जरी 2 विधाने लिहाय सांगितली तरी आपला जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी 3ही विधाने लिहिली तरी चालेल, कारण आपण घरी पेपर लिहित आहे यामुळे निश्चितच आपल्याला वेळेचे तेवढे बंधन नाही, म्हणून आपला सराव व्हावा यासाठी आपण जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे। प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 80 ते 100 शब्दात लिहा। गुण आहेत 5 आणि प्रश्न आपल्याला 2 दिले आहेत, त्यापैकी कोणताही 1 लिहायचा आहे। जो प्रश्न लिहायचा आहे त्या प्रश्नाला 5 गुण आहेत। त्या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला थोडक्यात प्रस्तावना लिहायची आहे, उत्तर लिहायचं आहे, उत्तर हे मुद्देसूत लिहायचं आहे आणि शेवटी थोडक्यात समारोप लिहायचा आहे। पहिला प्रश्न आहे, दहशतवाद ही संकल्पना उदाहरणासहित स्पष्ट करा। दुसरा प्रश्न, शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वादाबद्दल माहिती लिहा। अशा प्रकारे हे 2 सविस्तर उत्तरे लिहिण्यासाठी प्रश्न दिले आहेत, आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून पाहिली तरी चालेल। अशा प्रकारे आपण कला शाखेची वर्ग 12 विषय राज्यशास्त्र प्रथम घटक चाचणी पाहिली आहे। मूल्यमापनाच्या दृष्टीने आपण घटक चाचण्याची उत्तरे लिहिणे अत्यंत आवश्यक आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी ह्या घटक चाचण्या सोडवून पाहाव्यात, जेणेकरून आपला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास हा घरच्या घरी आणि अगदी व्यवस्थित होईल, आपण बोर्डाच्या परीक्षेसाठी तयार
होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशाच प्रकारचे स्वाध्याय संबंधित घटक चाचणी, सराव पेपर किंवा इतर विषयाचे इतर वर्गाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत